व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सेवन्टी सिक्स ते हंड्रेड पर्यंतचे स्क्वेअर कशाप्रकारे काढायची तर बघा आपल्याला जर समजा एटी फाईव्हचा स्क्वेअर काढायचे तर काय करणार आपण एटी फाईव्हचा स्क्वेअर काढायचा आहे तर बघा यामध्ये आपण काय करणार शंभरपेक्षा कितीने कमी आहे ते बघणार आणि शंभरपेक्षा कितीने जास्त आहे ते बघणार तर बघा एटी फाईव्ह हा शंभरपेक्षा कितीने कमी आहे तर पंधराने कमी आहे कितीने कमी आहे पंधराने कमी आहे तर काय करणार आपण पंधराचा स्क्वेअर करणार दोनशे पंचवीस ठीक आहे पंधराचा स्क्वेअर करणार दोनशे पंचवीस त्याच्यानंतर पंचवीस लिहिणार ठीक आहे आणि या पंच्याऐंशीमधून आपण पंधरा मायनस करणार बघा एटी फाईव्ह हा शंभरपेक्षा पंधराने कमी आहे तर पंच्याऐंशीमधून आपण पंधराच मायनस केले ठीक आहे तर किती मिळेल आपल्याला सेवंटी ठीक आहे त्यानंतर आपण पंधराचा स्क्वेअर केला तर दोनशे पंचवीस मिळाला दोनशे पंचेवीस आपण पंचवीस लिहिला उरले किती दोन तर ते दोन याच्यामध्ये ऍड करा सेव्हन्टीमध्ये तर सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू ट्वेंटी फाईव्ह हा एटी फाईव्ह त्यानंतर बघा समजा तुम्हाला विचारलं एटी नाईनचा स्क्वेअर एटी नाईनचा स्क्वेअर तर एटी नाईनचा स्क्वेअर करण्यासाठी बघा सर्वात आधी की एटी नाईन हा शंभरपेक्षा पेक्षा कितीनं कमी आहे तरह है? है, तर हा कितीने कमी आहे अकराने कमी आहे तर अकराने कमी आहे तर अकराचा स्क्वेअर करा एकशे एकवीस एटी नाईनमधून अकरा मायनस करा एटी नाईन मायनस अकरा किती उरणार सेवन्टी एट ओके एकशे एकवीसचे एकेवीस लिहा आणि कॅरी वन सेवन्टी एटमध्ये ॲड करा तर सेवन्टी नाईन ट्वेंटी वन हा झाला एटी नाईनचा स्क्वेअर त्यानंतर बघा नाइंटी सेवनच्या स्क्वेअर नाईंटी सेवनच्या स्क्वेअर करण्यासाठी बघा की शंभरपेक्षा कितीने कमी आहे नाईंटी सेवन तर तीनने कमी आहे तर तीनच्या स्क्वेअर करा झिरो नाईन झिरो नाईन लिहा त्यानंतर नाइंटी सेवनमधून थ्री मायनस करा किती उरणार नाइंटी फोर ठीक आहे तर नाइंटी फोर झिरो नाईन हा झाला नाईन्टी सेवनच्या स्क्वेअर त्यानंतर बघा जर संख्या शंभरपेक्षा मोठी असेल एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे तीन एकशे वीस एकशे तीस अशा प्रकारची तर ती संख्या शंभरपेक्षा कितीने जास्त आहे ते बघा आणि शंभरमध्येच ॲड करा ठीक आहे तर बघा समजा एक एकशे सातच्या स्क्वेअर काढायच्या आहे एकशे सातच्या स्क्वेअर काढायच्या तर काय करणार आपण की शंभरपेक्षा ना कितीने जास्त आहे ते बघा तर सातने जास्त आहे सातचा स्क्वेअर करा एकोणपन्नास ठीक आहे एकोणपन्नासशे एकोणपन्नास लिहा त्यानंतर सात ने जास्त आहे म्हणून एकशे सात मध्ये सातच ऍड करा तर किती मिळणार एकशे चौदा एकशे चौदा तर किती मिळणार एकशे चौदा हा झाला तुमचा आन्सर त्यानंतर समजा एकशे चौदाचा स्क्वेअर विचारलं तुम्हाला एकशे चौदाचं स्क्वेअर विचारलं तर सर्वात आधी बघा की ही संख्या शंभरपेक्षा कितीने जास्त आहे तर चौदाने जास्त आहे तर चौदाचा स्क्वेअर करा चौदाचा स्क्वेअर किती येणार एकशे शहाण्णव एकशे शहाण्णवचे शहाण्णव लिहा दोन अंक लिहा ठीक आहे त्यानंतर एकशे चौदामध्ये चौदा ॲड करा कारण ही संख्या शंभरपेक्षा जास्त आहे म्हणून तर किती मिळणार एकशे अठ्ठावीस आणि एकशे अठ्ठावीसमध्ये हे कॅरी ॲड करा तर एकशे एकोणतीस हे झालं तुमचं आन्सर तर अशा प्रकारे तुम्ही शंभरपासून ते एकशे पन्नासपर्यंतच्या संख्यांची स्क्वेअर या पद्धतीने तुम्ही काढू शकता ठीक आहे